प्रत्येक सुगरणीला उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. अननसाचा शिरा बनवताना त्याचे तुकडे आधी साखरेत शिजवा आणि मग शिऱ्यात घाला, त्यामुळे शिरा आंबट होत नाही. चपातीसाठी कणिक मळताना त्यात अर्धे पाणी आणि अर्धे दूध घालून कणिक मळावी, त्यामुळे चपात्या खूपच मऊ आणि स्वादिष्ट बनतात. गरम मसाला इतर मसाल्यांमध्ये न घालता गॅस बंद करण्यापूर्वी 5 मिनिटे आधी गरम मसाला घाला, म्हणजे भाजीला खमंग वास येतो आणि भाजी अधिक चविष्ट बनते. घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये बोरिक ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास घरात मुंग्या किंवा झुरळे होत नाहीत. कपड्याला च्युईंगम चिकटला असेल तर तो कपडा 1 तास फ्रीजमध्ये ठेवावा, त्यानंतर चिकटलेला च्युईंगम हाताने काढावा. इडली डोसा किंवा आप्पे बनवताना तांदूळ आणि उडीद डाळीसोबत अर्धी वाटी सोयाबीन पण भिजवा, त्यामुळे पोषण मूल्य वाढते. घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट टाका, त्यामुळे उंदीर येणे बंद होईल. कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी आणि ती पूर्ण सुकून द्यावी, त्यानंतर कपडे धुवावेत. चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, त्यामुळे ढोकळा छान नरम आणि स्पंजी होतो. पुऱ्या करताना पिठात 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्या तळल्यानंतर त्या खूप वेळ फुगलेल्याच राहतात. जर तुम्हाला नारळाचे 2 समान भाग करायचे असतील तर जिथून फोडायचं आहे त्या ठिकाणी बोट ठेवावे आणि जोराने नारळ आपटावा, नारळ तिथूनच फुटेल. आप्पे करताना पिठात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला चिकटत नाही. टोमॅटो जास्तच पिकले असतील तर त्यांना थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा, टोमॅटो लगेच कडक होतील. कोणतीही डाळ पटकन शिजावी म्हणून त्यात थोडी हळद पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब घाला. डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो. लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्यांची साल पटकन निघते. सुके खोबरे तूर डाळीत ठेवले की ते खराब होत नाही. बटाटे पटकन उकडावेत म्हणून बटाटे शिजताना त्यात किंचित हळद घालावी. बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी छोटी वाटी किंवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही. जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही आणि पाहिजे तेव्हा धुवून घेऊन वापरू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.